जगण्यासाठी तुम्ही काय करता? शेतकरी जगण्यासाठी जे करायला ते आता त्याचं मरण आहे. रात्री दोन दोन वाजले लोक वावराला पाणी दिलं, वीस काठाचं भेव नाही धरलं. आज मंडीला आलो तर बटाट्याला भाव भेटला 20 रुपये. सांगा तुम्ही शेतकऱ्यांना आता काय करायचं? कधी कधी असं वाटतं आम्ही माणूस किलो धरून आहे म्हणूनच आमचं मरण हो राहिलं का? कारण पाहा आता एवढ्या कॉर्पोरेट कंपन्या आहे. आता तुम्ही हे मोबाईल घेतला त्यांना तुम्हाला त्याच्यासोबत चार्जर बी नाही दिलं, पण तरी तुम्ही हप्ते देऊन मोबाईल हा शेवटी घेतलाच ना. पण शेतकऱ्याकडून तुम्ही किलोभर टमाटे घेतले तर तुमच्या पिशवीमध्ये 2 टमाटे शिल्लक टाकतो, काहून की त्याला माणुसकी आहे. पण आता शेतकऱ्यांना माणुसकी सोडायला पाहिजे, कॉर्पोरेट व्हायला पाहिजे. कोणाला साधा आपल्या शेतातला 1 हरभरासुद्धा फुकट खाऊ नाही दिला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याचे दिवस चांगले येतील. ज्या दिवशी शेतकरी कॉर्पोरेट होईल ना, त्या दिवशी शेतकऱ्याच्या प्रत्येक दारासमोर मर्सडीज उभा दिसेल तुम्हाला, त्याचे पोरं इंग्लिश मिडियममध्ये शिकतील. तर शेतकऱ्याची जी व्यथा आहे पूर्ण, शेतकऱ्यांना पुढं काय करायला पाहिजे, त्यात काय बदल व्हायला पाहिजे, याच्यावर बाळासाहेब शिंदे साहेबांना डायरेक्ट पिक्चरच बनवला आहे संभाजीनगरच्या. तो पिक्चर 3 मार्चला प्रत्येक थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. रौंदळ नाव आहे पिक्चरचं. तर मला असं वाटतं प्रत्येकानं तो पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याची जी व्यथा आहे आणि त्याचा जो बदल करायचा आहे तो त्यांना माहीत झाला पाहिजे. यावर शेतकऱ्याचे दिवस बदलतील असं धरून नाही चालणार, अवघड झालं आहे.